सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी. तर पीएम किसानच्या पाठोपाठच आता नमो शेतकरीचा योजनेचा सुद्धा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेले आहेत. तर याच शेतकऱ्यांना याचा जो काही 4,000 रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. तर ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विमा, त्याचप्रमाणे नमो आणि पीएम किसानचा हप्ता जमा होईल, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये जे काही आता बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहेत व बरेच शेतकऱ्यांची KYC बाकी असल्यामुळे त्यांना PM आणि नमोचा हप्ता इथे मिळणार नाही. जर तुमची PM किसानची KYC राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून PM आणि नमोचा दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर PM किसान सन्मान निधीचे प्रत्येक वर्षी 2,000 रुपये, जे की तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळत राहते, त्याचप्रमाणे आता नमोचे सुद्धा 6,000 असे मिळून तुम्हाला 12,000 रुपये, याप्रमाणे जे काही एकाच दिवशी 2 हप्ते म्हणजे तुम्हाला 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल. तर त्यामध्ये जे काही इथं निधी उपलब्ध झालेला आहे, त्यानंतर प्रधानाची जे काही साईनसुद्धा झालेली आहे, तर तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये PM आणि नमोचा हप्ता इथं तुमच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे PM किसानचे पैसे पहिले मिळत होते, त्यानंतर त्यांना आता मिळत नाही. तर त्यांचा लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असो किंवा सातबाऱ्यावरती नाव बदललं असेल त्यामुळे प्रॉब्लेम असेल, किंवा तुम्ही जे आहे आता नवीन नोंदणी करूनसुद्धा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये वार्षिक 12,000 रुपये मिळवू शकता. तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, तर आजच नोंदणी करा. तर त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. आता या जिल्ह्यांमध्ये वाटप जे सुरू होणार आहे, तर त्यामध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, त्यानंतर जे आहे कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, त्याचप्रमाणे हिंगोली, जालना, तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहेत. त्यामध्ये जर तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबाऱ्यावर वेगवेगळं जर नाव असेल, तर तुम्हाला आता PM किसानचा, त्याचप्रमाणे आता नवीन नियम आलेला आहे पीक विम्याचा, जर तुमच्या सातबाऱ्यावर किंवा बँक पासबुकवर वेगवेगळं नाव असेल तर तुम्हाला इथं पीक विमा मिळणार नाही. तर तुम्हाला सातबारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक यावरती समान नाव म्हणजे सारखं नाव असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह होऊन पीक विमा मिळेल. अन्यथा तुमचा फॉर्म जे इथे डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल. तर ते पीक विमाबद्दल सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, मी कालच अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. तर लगेच ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. व तुम्हाला PM किसान आणि नमो हप्ते मिळते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.